हेरवाड तेरवाड आणि कुंदवाड करून नरसिंहवाडीला दुपारी 3:30 दरम्यान आम्ही पोहोचणार आहोत असा एकूण प्रवास असणार आहे. हजारो लोक या आक्रोश पदयात्रेमध्ये असणार आहेत आणि जिल्ह्यातील जे जे काही पूरग्रस्त असतील ते सगळे याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. अशा पद्धतीचा हा आंदोलनाचा कार्यक्रम आहे. नरसिंहवाडमध्ये जिथं पंचगंगा आणि कृष्णेचा संगम झाला आहे त्या संगमावर हजारो शेतकऱ्यांच्या सहित आम्ही ही जलसमाधी घेणार आहोत. परंतु काल उशिरा मला निमंत्रण कळालं त्यामुळं मी जाऊ शकत नव्हतो मुंबईला म्हणून मी नाही गेलो. परंतु मुद्दा असा आहे की ओबीसींना त्यांचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे. आरक्षण त्यांचं जे आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये. ते जर नाही झालं तर शाहू महाराजांचा जो उद्देश होता की सामाजिक समता स्थापन करण्याचा त्याला कुठेतरी खेळ बसेल. जर आरक्षण नसेल तर गुरवाचं घर गावात एकच असतं, सुताराचं घर एखादंच असतं, लवाराचं एखादंच घर असतं. ही माणसं निवडून येणार नाहीत. त्यामुळं काही लोकांना राजकीय आरक्षणाची आवश्यकता आहे नाही तर त्यांचं प्रतिनिधित्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसणार नाही. तेव्हा याच्याबद्दल कोर्टानं विचार केला पाहिजे आणि सरकारनंसुद्धा विचार केला पाहिजे या मताशी मी ठाम आहे. नाही त्याच्यामध्ये अजून मी एवढा सखोल अभ्यास केला नाही परंतु या छोट्या मोठ्या घटकांना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे या मताशी मी ठाम आहे. हेरवाड तेरवाड आणि कुंदवाड करून नरसिंहवाडीला दुपारी 3:30 दरम्यान आम्ही पोहोचणार आहोत असा एकूण प्रवास असणार आहे. हजारो लोक या आक्रोश पदयात्रेमध्ये असणार आहेत आणि जिल्ह्यातील जे जे काही पूरग्रस्त असतील ते सगळे याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. अशा पद्धतीचा हा आंदोलनाचा कार्यक्रम आहे. नरसिंहवाडमध्ये जिथं पंचगंगा आणि कृष्णेचा संगम झाला आहे त्या संगमावर हजारो शेतकऱ्यांच्या सहित आम्ही ही जलसमाधी घेणार आहोत. परंतु काल उशिरा मला निमंत्रण कळालं त्यामुळं मी जाऊ शकत नव्हतो मुंबईला म्हणून मी नाही गेलो. परंतु मुद्दा असा आहे की ओबीसींना त्यांचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे. आरक्षण त्यांचं जे आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये. ते जर नाही झालं तर शाहू महाराजांचा जो उद्देश होता की सामाजिक समता स्थापन करण्याचा त्याला कुठेतरी खेळ बसेल. जर आरक्षण नसेल तर गुरवाचं घर गावात एकच असतं, सुताराचं घर एखादंच असतं, लवाराचं एखादंच घर असतं. ही माणसं निवडून येणार नाहीत. त्यामुळं काही लोकांना राजकीय आरक्षणाची आवश्यकता आहे नाही तर त्यांचं प्रतिनिधित्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसणार नाही. तेव्हा याच्याबद्दल कोर्टानं विचार केला पाहिजे आणि सरकारनंसुद्धा विचार केला पाहिजे या मताशी मी ठाम आहे. नाही त्याच्यामध्ये अजून मी एवढा सखोल अभ्यास केला नाही परंतु या छोट्या मोठ्या घटकांना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे या मताशी मी ठाम आहे.